वळूयात पुढच्या बातमीकडे आणि निलेश लंकेंना स्वतःच्याच पारनेर मतदारसंघामध्ये धक्का बसलेला पाहायला मिळतोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार विजय औटींनी सुजय विखेंना पाठिंबा दिलाय. कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत त्यांनी भूमिका जाहीर केली आहे. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत आहेत. उमर, निलेश लंकेंना स्वतःच्याच पारनेर मतदारसंघात मोठा धक्का, सुजय विखेंना आमदार विजय औटींनी पाठिंबा दिलाय. नक्की श्रद्धा, निलेश लंके यांना त्यांच्याच मतदारसंघातून धक्का बसला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय भास्करराव औटी यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याचा आता निर्णय जाहीर केलेला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचं आपल्याला दिसत आहे. पारनेर मतदारसंघामध्ये निलेश लंके विरुद्ध विजय औटी पाहायला मिळालाय. 2019 विधानसभा निवडणुकीत औटी आणि लंके आमने सामने निवडणुकीच्या रिंगणात होते आणि तेव्हापासून दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर महाविकास आघाडी झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून मौन बाळगणारे औटी यांनी आज मोठा निर्णय घेतलाय आणि महाविकास आघाडीमध्ये फूट पडत विजय औटी यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. श्रद्धा, बरोबर आहे. आणि गेल्या अनेक दिवसांपासून विजय औटी यांनी मौन सुद्धा धरलं होतं, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडली असे म्हणावे लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.